शंतेची कार्टा चालू आहे यातली शांतेची भूमिका मी करते. चॅलेंजिंग होतं आहे, अजूनही राहणार आहे, कारण प्रत्येक प्रयोग हा प्रयोगासारखा असतो. दररोज काहीतरी नवीन नवीन बारीक बारीक घडत असतं प्रयोगात, तर ते सगळं सांभाळून घेणं ही कलाकारांची जबाबदारी असते आणि ती सगळीजण आम्ही पेलतो आहोत. शांतेचं कार्टं चालू आहे रंगमंचावर त्यावेळी प्रचंड गाजलेलं नाटक, आणि ते नाटक आपण करणं म्हणजे जवळजवळ शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. म्हणजे काय म्हणू, ती एक मोठी जबाबदारी आहे. रसिकांसाठी आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यातलं तो धागा त्यांचा त्यावेळेसचा जोडलेला तो तुटता नाही कामा, याची दक्षता विजय केंकरे सरांनी घेतलेली आहे आणि मी कलाकार पण घेत असतो. लेखकांनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यांवाक्य प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शांताची भूमिका ज्यांनी केली त्या इतक्या ग्रेट थोर, आणि ही सगळीच माणसं थोर, म्हणजे सुधीर जोशी आहेत, नयनतारा आहेत, किंवा सगळ्याजणी सगळीचकडं सगळीच मास्टर होते त्यावेळेसचे विनोदाचे बादशाह, आणि त्यांची जबाबदारी त्यांनी केलेलं काम एखादं आपल्याकडनं चुकीचं नको घडायला याचं एक दडपण होतंच. एकतर नाटकाची खासियत म्हणजे आमचा भाऊ, भाऊचं इतकं महाराष्ट्राचं इतकं प्रचंड प्रेम आहे भाऊ की त्याच्यासाठी, ह्या शांतेसाठी, सुनील तावड्यांसाठी, आम्हा सगळ्या कलाकारांसाठी शांतेचं कार्टन नक्की बघावं. खासियत म्हणाल तर तुम्ही खरंच पोट धरून हसाल एवढं नक्की.